नूतन वर्ष 2020 मोठ्या जल्लोषात स्वागत करण्याला घेऊन 31 सायंकाळपासून अमरावती नगरी सजली होती. शहरातील हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरंट, खानावळी, धाबा आदी ठिकाणी 31 उत्साह दिसून आला. या ठिकाणी युवक युवती मित्रमंडळी व फॅमिलीने सुद्धा भोजनाचा आस्वाद घेऊन 31 जल्लोष करत सरत्या वर्ष 2019 निरोप घेत नूतन वर्ष 2020 स्वागत केलं आहे. अनेक ठिकाणी संगीत रजनी, डीजे पार्टी, डान्स धमाल यासारख्या उत्साहपूर्ण कार्यक्रमांची मैफिल सुद्धा सजली होती. अनेक प्रतिष्ठानांवर आकर्षक रोषणाई, फुग्यांची सजावटही बघायला मिळाली. मंगळवारी 12 31 उत्साह चांगलाच रंगला. नंतर घड्याळाचा काटा 12 पोहोचताच नूतन वर्ष 2020 शानदार शुभारंभ झाला. अमरावतीकरांनी आकाशात फटाक्यांची आतिषबाजी करून हॅपी न्यू इयर 2020 जोरदार स्वागत केलं. नवीन वर्षाचा जल्लोष करत असताना अति उतावळेपणा किंवा अति उत्साहात अनेकदा कायद्याचं उल्लंघन होतं, त्यामुळे अनुचित प्रकार घडून आनंदाच्या क्षणावर विरजण पडतं. म्हणून आनंदाच्या क्षणाला गालबोट लागू नये करता पोलीस आयुक्तालयाद्वारे सुरक्षेला घेऊन कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. शहरात विविध फिक्स पॉईंटवर पोलीस पथक सक्रिय असून टर्क अँड ड्राईव्हची कारवाई देखील करण्यात आली. स्टंटबाजांवर लगाम खेचण्याकरता उड्डाणपूल वाहतुकीकरता बंद ठेवण्यात आला. ब्रीथ अॅनालायझरद्वारे मद्यपींची तपासणी करण्यात आली. नूतन वर्षाच्या आगमनाचा जल्लोष करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कर्मचारी भरखंडीत कर्तव्यावर तैनात होते. त्यामुळे शहरात कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने पोलीस प्रशासनानं समाधान व्यक्त केलं आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अक्षय गुंडेकर यांनी घेतलेला हा आढावा. कुठलाही गुन्हा असो वा कुठली तक्रार, कुणीच नाही सुटणार, इथे सर्व काही दिसणार, प्रत्येक रहस्य उलगडणार असा जबरदस्त शो ज्याचं नाव आहे क्राईम बेधडक. क्राईम बेधडकमध्ये मी अक्षय पुंडेकर आपलं स्वागत करतो. 31 आणि 1 जानेवारी ही रात्र संपूर्ण देशात एक आनंदाची रात्र मानली जाते आणि या रात्री देशातील संपूर्ण यंत्रणा ही कार्यरत असते. ती यासाठी की सामान्य जनतेकडून या आनंदाच्या उत्साहात आणि जल्लोषात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलीही घटना घडू नये यासाठी ही यंत्रणा कार्यरत असते. आणि याच यंत्रणेचा आढावा घेण्याकरता आपण आलो आहोत अमरावती शहरातील दस्तूर नगर चौक येथे. ते आपल्यासोबत आहेत राजापेठ पोलीस स्टेशनचे PI श्री सूर्यवंशी. सर सर काय सांगाल? आमच्या पोलीस स्टेशनतर्फे टोटल 90 कर्मचारी आणि 10 अधिकारी आम्ही तुमच्या आमच्या राजापेठ पोलिसच्या हातील वेगवेगळ्या पॉईंटवर आम्ही फिक्स पॉईंट आणि नाकाबंदी केले आहे. आज 31 असल्यामुळे अमरावतीचे नगरवासी वगैरे आनंदोत्सव साजरा करतात. त्या आनंदोत्सवामध्ये काही अनिश्चित प्रकार घडू नये, काही डंका ड्रायव्हरमध्ये काही अपघात वगैरे होऊ नये, त्याकरता आम्ही नाकाबंदी वगैरे लावण्याची गरज आहे. सर्व अमरावतीचे नगरवासी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. माननीय पोलिसांच्या साहेब, माननीय DCP साधू साहेब आणि राजापेठ पोलिसांच्या वतीने सर्वांना आपल्यासोबत आहे राजापेठ पोलीस स्टेशनचे PSI सर श्री नरवाडे साहेब. सर काय सांगाल, एकंदरीत आपल्या पोलीस स्टेशनचे किती कर्मचारी आज इथे तैनात आहे? आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने एकंदरीत 90 कर्मचारी व 10 अधिकारी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राजापेठ हद्दीमध्ये बंदोबस्त करावलेले, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे, जेणेकरून नववर्षाचं स्वागत हे करताना कोणत्याही नागरिकांना अडचण जाऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचे कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अतिशय चोखंदळपणे माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाने व DCP Zone 2 यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे व अमरावतीकरांना या नवीन वर्षाचं स्वागत अतिशय चांगल्या प्रकारे करता यावं, या त्यात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी हा बंदोबस्त लावण्यात आला. सर्वांना नवीन वर्ष भरभराटीचं आनंदाचं भावी शुभेच्छा देतो. 31 मध्यरात्री आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या रात्री आपण आलो आहोत अमरावती शहरातील पंचवटी येथे. आपल्यासोबत आहे CP ऑफिस येथील PSI गेडाम. सर सर काय सांगाल, एकंदरीत किती कर्मचारी आपले इथे तैनात आहेत आणि कोणते उपाययोजना आपण 31 बंदोबस्त करता राबवूया? आमचा पॉईंट RCTचा पॉईंट आहे. RCTचे चौकामध्ये येणाऱ्या वाहनांना लक्ष आहे, लोक आपल्या गाड्या चालवतात, आज झोपलेले आणि आम्ही थांबलो त्या कशा प्रकारच्या वाहनावर कंट्रोल करण्यासाठी आणि जागोजागी पॉईंट लागलेले आहेत आपल्या ॲक्टरला. 31 रात्री संपूर्ण पोलीस यंत्रणा ही सुरक्षेकरता तैनात असते आणि त्यांची एक सेवा म्हणून एक आपल्या शहरातील पप्पूभाई गगलानी
हे असं कुटुंब आहे जे दरवर्षी या बंदोबस्ताकरिता चहा आणि नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडून केली जाते. दरवर्षी हा उपक्रम ते राबवित असतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया 31st मध्यरात्री नवीन वर्षाकरिता आपण केव्हापासून ही योजना सुरू केली आणि काय यामागचा उद्देश काय नेमका आपला? सर्वप्रथम सर्वांना 9 वर्षाची हार्दिक शुभेच्छा. मा अंबाईच्या चरणात प्रार्थना की सर्वांना चांगलं आयुष्य द्यावा आणि उदंड. त्यानंतर विषय तुम्ही काढला हा विषय फक्त माणूसकीचा. मी सतत 20 वर्षापासून अमरावती पोलीस आयुक्तालयाला शांतता समितीचा सदस्य आहे. सदस्य असताना मी पोलीसला फार जवळून पाहिलेलं आहे. एक माणूस म्हटलं वर्दीचा माग तो एक आपल्यासारखा एक साधारण माणूसच आहे. आपल्याला सुद्धा सण लागतात, त्यांना काहीच नाही लागत. आपण दशहरा दिवाळी ईद कोणताही सण आपण साजरा करतो पण त्यांच्याच भरोशावर करतो. माझी मिसेसने मला सांगितलं की आपण एक काम करू, आपल्या घरी चहा तर आहेच म्हणा आणि बिस्किट आहे पार्लेजीचे, ते काम करू आपण बिस्किट आणि चहा. रात्री 2:30 वाजता मी परत गेलो कठोरा नाक्याला आणि त्या वर्षी भरपूर पाऊस होता आणि थंड भरपूर होती. म्हटलं 2:30 वाजता तरी आता मिसेसने सांगितलं, मी हिंमत केली, आम्ही गेले. तेव्हापासून आता 14 वर्ष सतत आम्ही 31st नाही मनवली, फक्त बस पोलीसची सेवा करणार नाही, अमरावतीचा एक चांगला नागरिक बनायची कोशिश केली. बस धन्यवाद. आपण पाहतात की हा जो चहा वाटप या ठिकाणी होत आहे, हा चहा वाटप एका मातीच्या कपामध्ये होत आहे. या मातीच्या कपाबद्दल आपल्याला एक थोडक्यात माहिती देत आहे. या मातीचा कप आपण का निवडला चहा वाटपाला? हे इको फ्रेंडली कप आहे. आणि की जसे आपली यूज अँड थ्रो कप आहे प्लास्टिकचे, तो हम ऐसे फेंक देते तो सॉइल के लिए खराब होते, मिट्टी के लिए खराब होते, लेकिन अगर हम इसको फेंक भी दिया तो ये खराब नहीं करेगा सॉइल, ये इको फ्रेंडली. पप्पू भाई हे माझे मित्र 14 वर्षापासून हे सगळं काम करत आहे आणि सहज यावर्षी मी त्यांच्यासोबत जोडलेलं आहे की इतकं छान काम करत आहे आणि सेवा करत आहे. आणि या अनुषंगाने मी उपस्थित आहे माझ्यासोबत रोशन खाडे, आकाश खडकर सगळे सोबत. कॅमेरामॅन रोशन खाडेसह मी अक्षय पुंडेकर, RCN न्यूज, अमरावती.